विद्यार्थी मित्रो आज आपण विभाज्यता या पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या त्यासाठी आपण काही गट केले आहेत पहा त्यामध्ये दोन चार आठच्या कसोटीचा एक गट केला आहे आता यामध्ये सर्वप्रथम पहिली कसोटी आहे दोनची कसोटी आता दोनची कसोटी आपल्याला काय सांगते का जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो आता पहा काय आपण उदाहरण पाहू पहिली संख्या आहे सोळा सोळाच्या एकक स्थानी किती आहे सहा आहेत मग दोनने आठचा पूर्ण भाग जातो बावीसच्या एकक स्थानी किती आहेत दोन आहेत मग बावीसला दोनने अकराचा भाग जातो अडवतीसच्या एकक स्थानी आठ आहे तर दोने एकोणीसचा भाग जातो आणि पन्नासच्या एकक स्थानी आहेत शून्य तर पन्नासला दोन ने पंचवीसचा पूर्ण भाग जातो आता यानंतर आहे चारची कसोटी आता चारची कसोटी आपल्याला काय सांगते ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला चारने निःशेष भाग जातो त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य असतात अशा संख्येला चारने निशेष भाग जातो मग आता उदाहरण पाहू आपण आता यामध्ये पहिलं उदाहरण आहे दोनशे ही संख्या आता दोनशेच्या शेवटी दोन शून्य आहेत म्हणजे याचा अर्थ या संख्येला चारने निशेष भाग जातो त्यानंतर पुढची संख्या पाहू आपण दोनशे सोळा आता दोनशे सोळा या संख्येमध्ये एकक व दशक स्थान मिळून कोणती संख्या तयार होते सोळा सोळाला चारने पूर्ण भाग जातो चार चौक सोळा याचा अर्थ दोनशे सोळाला सुद्धा चारने निशेष भाग जातो आता यानंतर आपण पुढची कसोटी बघणार आहोत आठची कसोटी आता आठची कसोटी आपल्याला काय सांगते का ज्या संख्येतील एकक दशक व शतकस्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग जातो त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी तीन शून्य असतात त्या संख्येला आठने निशेष भाग जातो आता पा यामध्ये पहिलं उदाहरण आहे चार हजार चार हजार या संख्येमध्ये शेवटी किती शून्य आहेत तीन याचा अर्थ चार हजार या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो त्यानंतर पुढची संख्या आहे तीन हजार चारशे छप्पन आता या ठिकाणी एकक दशक शतक स्थानचा जर विचार केला तर या ठिकाणी संख्या तयार होते चारशे छप्पन चारशे छप्पनला आठने निःशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ तीन हजार चारशे छप्पन या संख्येला आठने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो बाकी शून्य उरते